यातून काही मूलभूत समाजाचा काही प्रश्न मिटणार नाही आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं त्यानंतर आम्ही त्या वाड्या वस्त्याचे नावच नाही तर ती जातच गाळून टाकलेली म्हणून खऱ्या अर्थाने जात संपवायची असेल तर गौतम बुद्धाचा धम्म अवलंबावा लागेल आणि तो धम्म अवलंबण्याची ताकत कोणत्याच राज्यकर्त्यामध्ये नाही उलट जात कशी तीव्र करता येईल आणि जातीची कर्मठता कशी वाढवता येईल जातीची कर्मठता वाढून 169 घराण्याची सत्ता कशी टिकवता येईल हाच असणारा महाराष्ट्र सरकारच्या असणाऱ्या मंत्र्यांचा प्रयत्न असतो म्हणून पहिले तुम्ही ते 169 कुटुंबाची सत्ता बाजूला करा आणि मग असणारे वाड्या वस्त्यांचे नाव बदलायला सुरू करा या महाराष्ट्रामध्ये 300 रुपये एका मुलीकडे नाहीत पास काढायला म्हणून तिने आत्महत्या केली तुमच्या असणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाच्या वेळेस माझा बाप मला स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही त्या बापाला गिल्टी फील झालं की मी माझ्या पोराला शिक्षणासाठी एक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही त्याने आत्महत्या केली त्याच्यावर बोलायचं नाही वाड्या वस्त्यांचं डोंग आणायचं 9 तारखेला माझं आंदोलन आहे सामाजिक न्यायमंत्र्यांच्या विरोधात परात भेजो आंदोलन करतोय आमच्याकडे जर्माली पराती असतात त्याच्यावरती आम्ही निवेदन लिहून देणार आहेत की गेल्या 8 महिन्यापासून इथं संविधान मूल्य रुजवणाऱ्या समता दूतांचं तुम्ही असणारं मानधन दिलेलं नाही बार्टीच्या विद्यार्थ्यांचं असणारं फिलोशिपी दिलेलं नाही स्वाधार योजना दिलेली नाही शिष्यवृत्ती दिलेली नाही घरकुल योजनाचा प्रश्न प्रलंबित आहे महात्मा फुलेला बजेट नाही अण्णाभाऊ साठेंना बजेट नाही यावरती बोलायचं नाही परंतु त्या समाजाचा असणारा मूलभूत हक्क सामाजिक न्यायाचा जो नीती आहे तो लुटून खायचा आणि इकडे वाड्या वस्त्यांचं ढोंग आणायचं हे फक्त ढोंग आहे ही नौटंकी यातून जातीयता नष्ट होत नाही जातीयता नष्ट करायची असेल तर गौतम बुद्ध अवलंबावं लागतील आणि तेवढी क्षमता फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती ती कुणातही नाही उलट जात तीव्र करून सत्ता कशी मिळवता येईल आणि सत्तेच्या माध्यमातून मलिदा खाऊन हा महाराष्ट्र कसा लुटता येईल बहुजन गुलाम कसा करता येईल हाच यांचा अजेंडा आहे हे असणारा आशिष शेलाराने जे स्टेटमेंट दिलं ते अतिशय निंदनीय की संविधानामध्ये जनता ठरवते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे असणारे कुणाला तरी खुश करायला गेले त्या दिवशी की महाराष्ट्राची मुख्यमंत्री मराठा समाजाची झाली पाहिजे आमचा असणारा कुणाला विरोध नाही पहिली महिला इथली असणारी महिला मुख्यमंत्री झाली याचा आम्ही स्वागतच करू पण ती असणारी बहुजनामध्ये पण नेतृत्व आहे ना इथं असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीमध्ये पण नेतृत्व आहे समग्र महाराष्ट्रामध्ये असे कितीही नावं सांगू शकतो जे मुख्यमंत्र्याच्या लायकी आहेत परंतु एकाच जातीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही जातीची कर्मठता आहे याला संविधानामध्ये थारा नाही म्हणून यांनी असणारं जातीचं खुळखुळं वाजवणं बंद केलं पाहिजे जनता ठरवेल मुख्यमंत्री कुणाला करायचं आमदार कुणाला करायचं खासदार कुणाला करायचं संविधानाचा आणि घटनेचा या ठिकाणी कुणीही मालक नाही हे लक्षात घेतलं पाहिजे जाणून बुजून सोशल मीडियावरती 26 नोव्हेंबर हा जो संविधानाचा दिवस होता तो काही लोकांनी 26-11 याच्याशी निगडीत करून ब्लॅक डे म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली आणि आजही 6 डिसेंबर आहे याच दिवशी बाबरी मशीद पडली होती आणि बाबरी मशीदलाच पकडून आजही काही लोकांनी आपल्या सोशल मीडियावरती काळा डीपी ठेवलेला आहे त्याबद्दल ही एक षडयंत्र असू शकतं का या जगातली सर्वात मोठी क्रांती जर कुणी केली असेल विषमतावादी आणि मनुवाद्यांना गाडण्याची ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली म्हणून जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या विषमतावाद्यांना बाबासाहेब आंबेडकर हे डोळ्यात खुपत राहतात 6 डिसेंबर असेल 26-11 असेल हे सगळे उदाहरण क्रिएट करत असतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे दिवस हे बदनाम करण्याचं षडयंत्र ते करत असतात त्याच्यामुळे हे असणारं आरएसएसचं षडयंत्र आहे आणि याचा आम्ही निषेध करतो समाज वळकू नये त्यांना असणारं आधुनिकरित्या पॅरलल अटॅक म्हणून आजसुद्धा आम्ही आधुनिकतेच्या माध्यमातून सर्वात जास्त अभिवादन केलेलं आहे आणि हा आरएसएसचा जो काय ब्लॅक डेचा खेळ आहे तो आम्ही उधळून लावलेला आहे बाबरी मस्जिद पाडायची 26-11 घडवायचं हे जाणीवपूर्वक असतंय बाबासाहेबांचा इतिहास संपवण्याचं षडयंत्र असतंय हे जेवढा इतिहास संपवायला गेले तेवढ्याच बुमऱ्यांग पद्धतीने हा इतिहास वर आलेला आहे हेच वास्तव आहे सध्याला कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 40 ते 45 दलित शोषित पीडित आणि वंचित समाजावरती अन्याय आणि अत्याचार झाला त्या प्रत्येक ठिकाणी आपण गाठीभेटी दिल्या एका ठिकाणी जेव्हा आपण भेट गाठ दिली त्याच्यानंतर गृहमंत्रालयाने थेट ऑल इंडिया पॅन्थर सेनेवरती एक वॉच ठेवण्याचं काम केलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून असं काय कारण आहे की ऑल इंडिया पॅन्थर सेनेवरती वॉच ठेवण्याचं काम हे गृहमंत्रालय करतंय या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या 8 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जवळपास 100 हत्याकांड या महाराष्ट्रात घडले 40 अत्याचाराला आणि हत्याकांडाला मी स्वतः जाऊन भेट दिलेली या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कार्यकाळात दलितांवरती जे हल्ले चालू आहेत ही सरकार दलितांच्या मुळावर उठलेली अशी असणारी परिस्थिती आहे आणि यांना उजेडात आणायचं काम आम्ही केलं
गृहमंत्री इथं बसून असणाऱ्या हातरतच्या घटनेवर बोलतात, परंतु आपल्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावरती अरविंद बनसोडचं हत्याकांड झालं तिथं भेटायला गेलेलं नाही. आता 15 दिवसापूर्वी 12 वर्षाच्या आदिवासीच्या मुलीवरती बलात्कार झाला. 4 किलोमीटर अंतरावर घर आहे गृहमंत्र्याच्या, तिथं जाऊन भेट दिलेली नाही. मी तिथं भेटून आलेलो आहे. म्हणून गृहमंत्र्यांचं असणारं पितळ आणि या सरकारचं पितळ खऱ्या अर्थानं चेहरा खैरलांजी घडवण्याचा आणि इथं असणारा दलितांवर अत्याचार करणारे जातीवादी पाठीशी घालण्याचा हा खेळ आम्ही उधळून लावतोय ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून. म्हणून यंत्रणेचं लक्ष आमच्याकडे वाढून आमच्या असणाऱ्या दौऱ्यावरती जाणीवपूर्वक गुप्तचर यंत्रणेचे लोक पाठवून आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नावाची यादी द्या म्हणून प्रेशर आणून ही चळवळ कशी बंद पाडता येईल हा असणारा त्यांचा एक छोटा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे. समग्र महाराष्ट्रात संघटनेचे कार्यकर्ते वाढलेत आणि दलित अत्याचार आणि विविध मुद्द्यावरती ते काम करत आहेत. त्यांना आमच्याकडे काहीच मिळणार नाही. एकच मिळेल हा निळा रुमाल आणि तोंडामधून जय भीम याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. लढण्याचा आणि मारण्याचा जो वारसा आहे तो आम्ही जिवंत ठेवून या असणाऱ्या रस्त्यावर निघलेलो आहे असं असणाऱ्या गृहमंत्र्याला सांगतो. लक्ष ठेवायचंच असेल तर संभाजी भिडेवर ठेवा. येणाऱ्या काळात कोणती दंगल करतोय का काय, लक्ष ठेवायचंच असेल तर इथं असणाऱ्या मनुवादी यंत्रणेवरती लक्ष ठेवा. आम्ही असणारे तुमचेच असणारे सहकारी असतो हे कायम लक्षात घेतलं पाहिजे. परंतु हे असणारे आम्हाला वेगळं ट्रीट करतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी मानतात, आंबेडकरी आंदोलनाला नक्षलवादी मानतात आणि हे असणारे आता फॅशन झालेली आहे खरा आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याची. याचा आम्ही निषेध करतो. आमची ताकद वाढवण्याचं आम्ही काम करत आहोत. आम्ही असणारं या गृहमंत्र्याला सांगतो की ही ताकद आता कुणीच रोखू शकत नाही. दीपक भाऊ, एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही 26 नोव्हेंबरच्या दिवशी नागपूरमध्ये पण गेले होते आणि आज 6 डिसेंबरला तुम्ही मुंबईमध्ये आलेला आहात, तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय फरक वाटला? दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारने येत्या 1 जानेवारीपासून लॉकडाऊन उठवण्याच्या चक्करमध्ये आहे किंवा उठवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील तमाम मंदिरं उघडण्यात आलेले आहेत आणि हे जे आहे हे महाराष्ट्रातील तमाम 25 करोड जनतेचं एक मंदिरच आहे. मात्र या मंदिराला महाराष्ट्र सरकारने बंद का आणि कशामुळे ठेवलं असेल? कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्या संदर्भात हे असणारे भूमिका सरकार घेत आहे हे जरी मान्य असलं तरी या आडून एक मोठा वर्ग उपाशी मरतोय याचं भानसुद्धा सरकारने ठेवलं पाहिजे. इथं पुस्तक विक्रेते असतील, साहित्य विक्रेते असतील, त्यांच्या अर्थ खऱ्या अर्थाने त्यांच्या पोटावरती पाय पडतोय. दीक्षाभूमीलाही आम्ही तेच पाहिलं. परंतु हे सगळं होत असताना आम्हाला तिथली जी मानसिकता आहे ती कैद करण्याची मानसिकता वाटली. इथले बाबासाहेब आंबेडकर कैद कसे करता येईल हे जे धोरण आहे हे धोरणावरती आम्ही काम करतोय आणि कोरोनाच्या बी मुळाशी आम्ही जाऊन विचार करतोय की हे नेमकं काय चालू आहे. याच्यातून जे आउटपुट इनपुट निघतील त्यानंतर आमची दिशा ठरल. या ठिकाणी असणारे आदरणीय भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे, त्यांनी केलेल्या आव्हानाला आंबेडकरी अनुयायांनी साथ दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही सुद्धा त्या दिशेने वाटचाल करत आहोत. या ठिकाणी जे काही आव्हान सरकारच्या वतीने झालं त्याला असणारा जनतेने थारा दिलेला नाही. कारण सरकार एकीकडे काय करतं आणि दुसरीकडे काय करतं हे सगळं माहीत आहे. म्हणून हा जो काही काळ आपल्यावरती आलेला आहे तो मोठा भयानक आहे. यातून बाहेर कसं पडायचं हे खऱ्या अर्थानं संकट आहे की षड्यंत्र आहे यावरती सुद्धा जी काही भूमिका घेतली जाईल त्यातून आंदोलन उभा केलं जाईल. दीपकभाई, एक शेवटचा प्रश्न राजकीय प्रश्न आहे. येणाऱ्या 2022 मध्ये महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी यांना फुल सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आपला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा वंचित बहुजन आघाडीला आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा असणार आहे का? ऑल इंडिया पॅंथर सेना ही संघटनाही नाही, राजकीय पक्षही नाही, ही एक आंदोलन आहे आणि एक विचार आहे. परंतु कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी राजकीय भूमिका आणि सपोर्ट द्यावा लागतो. या ठिकाणचे असणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर एकमेव या देशातले आहेत की ज्यांनी सांगितलं की माझी सत्ता आल्यानंतर मी मोहन भागवतला जेलमध्ये टाकेन. खऱ्या अर्थाने 7 वर्षापूर्वी या असणाऱ्या महाराष्ट्रातून देशातून त्यांनी संकेत दिला की संविधानाला धोका आहे, तेच आज घडताना दिसतंय. या असणाऱ्या बँका विकल्या जातील, तुमचे पैसे लुटले जातील हा संकेत देणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जो वंचितचा प्रयोग उभा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीला आमचा कायम सपोर्ट असणार आहे. आम्ही त्यांच्या असणाऱ्या राजकीय पक्षाला सपोर्ट देत आलेलो आहेत, देत राहू आणि त्यांच्या असणाऱ्या RSS विरोधी भूमिकेला बळ देत राहू आणि बळ देण्यासाठी काम करू.